अकोले तालुक्यातील कुंभेफळ येथील रामजी बापू कोटकर यांच्या शेतजमिनीतून निळवंडेचा डावा कालवा गेला, मात्र कोणताही मोबदला त्यांना प्रशासनाकडून मिळालेला नव्हता। यासाठी आज कोटकर यांनी परिवारासह अकोले तहसील कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले होते। या उपोषणाला अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे तसेच शिवसेनेचे महेशराव नवले, प्रदीप हसे, माधवराव तिटमे तसेच भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते। पहिल्या दिवशी प्रशासनाने यावर तोडगा काढलेला आहे। रामजी बापू कोटकर यांच्या सर्वे नंबर 35 ची सरकारी मोजणी 8 दिवसात करण्यात येईल, तसेच मोजणी नकाशा प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील कार्यवाही 3 महिन्यांच्या आत करण्यात येईल असे लेखी आश्वासन कार्यकारी अभियंता प्रमोद माने यांनी उपोषणकर्त्यांना दिले आहे। त्यानंतर हे उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे। प्रतिनिधी प्रदीप कदम, MH टाइम्स मराठी, अकोले, अहमदनगर। आज लखपती कोटकर आणि त्यांचे वडील आणि त्यांचा परिवार यांनी जो काही निळवंडे कॅनल चालू आहे त्या संदर्भात त्यांच्या जमिनीचा मोबदला भेटला नाही म्हणून आंदोलन केलं। खरं तर हे आंदोलन चालू असताना आमच्या सगळ्यांचा हळहळ अशी झाली की अकोल्याचं जे पाणी आहे आपल्या डोळ्यादेखत श्रीरामपूर कोपरगाव त्या भागामध्ये जाणार आहे, पण आजही आमच्या शेतकऱ्यांच्या व्यथा कठीण आहेत। मध्ये महादेवीला ॲक्सिडेंट होऊन 4 जण त्या कॅनलमध्ये डेथ झाले, रस्त्यांची खूप मोठी दुरावस्था आहे। इकडं असे लखपतीसारखे शेतकरी जे आहेत जे त्याचं नाव लखपती आहे पण बिचारा एकदम परिस्थितीनं हाडाबळा कार्यकर्ता शेतकरी आज त्याला त्याच्या जमिनीचा मोबदला भेटला नाही आणि म्हणून त्यांना आंदोलन केलं। महेशजी नवले असतील, सीताराम भांगरे असतील किंवा सर्वच पक्षाचे कार्यकर्ते येऊन ह्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि ते सोडवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले। इथं नायब तहसीलदार महाले साहेब असतील किंवा कॅनलचे माने साहेब असतील यांनी सहकार्य केलं आहे आणि 8 दिवसाच्या आत मोजणी आणि तिथून पुढं 3 महिन्याच्या आधी हे निकाली प्रकरण निकाली काढून याला न्याय देणार आहे। या निमित्तानं एकच सांगतो की कॅनल पूर्ण जेव्हा होतील त्यावेळेला त्या कॅनलची ट्रायल घेतली जाणार आहे पाण्याची। तर अकोल्यातले जे प्रश्न आहेत, मग रस्त्यांचे प्रश्न, पुलांचे प्रश्न, जमिनीचे प्रश्न, घरांचे प्रश्न, पिकांचे प्रश्न, हे मिटल्याशिवाय तुम्हाला ट्रायल घेता येणार नाही। तुम्हाला सगळ्यांना हे सगळे म्हणजे हे कॅनलग्रस्त शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न आहेत हे सगळं पूर्ण केल्याशिवाय ह्या कॅनलला पाणी सोडू देणार नाही। त्यामुळं ही बाब शासनानं गांभीर्यानं घ्यावी। याआधी महाविकास आघाडीच्या काळामध्ये आदरणीय जयंत पाटलांनी खूप चांगलं काम केलं, शेतकऱ्यांना पिकांचा मोबदला दिला, घरांचा मोबदला दिला, सायपनचा मोबदला दिला, म्हणजे शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारनं काहीच कमी पडू दिलं नाही। या उलट याच्या आधी जेव्हा भाजपा सरकार होतं त्यावेळेला मिलिटरी उभी करून ह्या कॅनलचं काम सुरू केलं, मग आज परत ह्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येणार असेल तर ह्या तालुक्यातील जनता शांत बसणार नाही। तुम्हाला हे सगळे प्रश्न सोडवायला लागतील म्हणजे लागतील बस। उवा आणि उजवा हे दोन्ही गेलेले आहेत, मात्र ते प्रचंड कामं चुकीच्या पद्धतीने झालेले आहेत। त्याची काय तुम्ही काही पाहणी वगैरे केली का? अनेकदा अपघात घडत आहे, मध्यंतरी आंदोलन पण झालं। कॅनलच्या दोन्ही कॅनलची पाहणी केली, त्यातल्या त्यात जो महाळादेवीचा तिकडचा जो कॅनल आहे जो खाली श्रीरामपूरकडे जातोय तर तिथं काम करताना तिथं जागेवरती खड्डे खोदून ठेकेदारांनी तिथंच माती उचलली आहे, तिथंच म्हणजे पैसे वाचवण्याचा प्रकार केला आणि तिथं अक्षरशः चंबळच्या खोऱ्यासारखी परिस्थिती झाली आहे। या सगळ्या प्रकरणांची पाहणी केली आहे, त्यातल्या त्यात जेवढे प्रश्न जनतेच्या हितानं सोडवता येतील किंवा तिथं जेवढी दुरुस्ती करता येईल त्या दृष्ट्यातून आमचा प्रयत्न आहे। कालव्याचं काम पूर्णत्वास गेलंय असं दिसतंय, थोडं काम बाकी आहे, पण त्या पुलांची उंची प्रचंड मोठी आहे, वाहने खाली उतरताना प्रचंड त्रास होतो, अनेकदा अपघात घडले, आता हे कामं पूर्ण झालेत, मग आता त्याच्यावर कसा तोडगा काढायचा? याच्यावरती त्यांनी काय केलं मधल्या काळामध्ये तो प्रश्न मी अधिकाऱ्यांकडे मांडला पण परंतु त्यावेळेला कुणीच विरोध केला गेला नाही,
जेव्हा ॲक्सिडेंट व्हायला लागले, वाहनं चढायला नाही जमायला लागले, मग विरोध सुरू झाला. त्यामुळं त्यांची जसं आगस्तीची या कारखान्याकडे जाणाऱ्या पुलाची उंची आपण मागं कमी केली, त्याचा स्लोप वरतूनच मेंटेन करायला सुरुवात केला, तर इथंही ह्या गोष्टी अगोदर निदर्शनास आल्या असत्या तर करता आल्या. पण आताही नवीन जमीन ॲक्वायर करून त्याचा स्लोप मेंटेन करायचा आमचा प्रयत्न आहे. आणि तसं जर जमिनी भेटल्या नाही, स्लोप मेंटेनन्स झाला नाही, तर ते पूल परत एकदा पाडून त्यांना परत बनवावं लागतील. जेवढं पाण्याची लेवल आहे त्याच्यापासून थोडंसं वरती घेऊन त्या लेवलला, यांनी खूपच वर घेतले तर त्या दृष्टीने यांना काम करावं लागेल. कारण शेवटी माणसं महत्त्वाची, माणसं जगली पाहिजे. जर माणसं जगणार नसतील, माणसांचा ॲक्सिडेंट होणार असतील, वाहनांचा ॲक्सिडेंट होणार आहे, बळी जाणार असेल, तर त्याला निश्चितपणाने विरोध केला जाईल आणि त्यांना जनतेच्या हिताचं काम करायला लावा. कुंभेफळ गावातील रामजी बापू कोटकर जे आता माझ्या शेजारी उभे आहेत, त्यांचं जवळपास 80 दरम्यान वय आहेत. त्यांची डाव्या कालव्यामध्ये जमीन गेली, परंतु त्याचं शासन दरबारी कोणत्या प्रकारचं रेकॉर्ड झालं नाही. 1986 आयवडीनुसार त्यांना त्या काळात नोटीस आल्या, परंतु प्रत्यक्षदर्शनी त्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ त्या क्षेत्राचा मिळाला नाही. जवळपास 86 क्षेत्र त्यांचं त्या डाव्या कालव्यामध्ये गेलं. आणि रामजी बापू कोटकरांचे दोन्ही मुलं इथं लखपती आहेत, त्यांचे मोठे तिन्ही मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत. अत्यंत गरीब कुटुंब की ज्याने ह्या सगळ्या शासकीय योजनापासून बाजूला राहिलं. आणि म्हणून गेल्या अनेक दिवसापासून निळवंडे धरणाच्या पाटांच्या निर्मितीनंतर गेल्या अनेक दिवसापासून कलेक्टर ऑफिसला जाणं, संबंधित मंत्र्यांना भेटणं, प्रांतसाहेबांना भेटणं, कलेक्टर साहेबांना भेटणं, अशा प्रकारची अनेक प्रकारची हेलपाटे त्यांनी मांडली. काल ते आपल्या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांना गेस्ट हाऊसला भेटण्यासाठी आले होते. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होतो. आणि मग कालच निर्णय झाला की आता झालेला अन्याय सहनशीलतेच्या पलीकडं आहे. आणि म्हणून आपण त्यांनी सांगितलं की लेकरा बाळांसह आम्ही आमच्या कुटुंबातले सगळे सदस्य या ठिकाणी उपोषणाला बसू. तालुका शिवसेनेचे आमचे तालुका प्रमुख डॉक्टर मनोज मोरे, प्रदीपराव हाशे, आम्ही तात्काळ या ठिकाणी आलो. आमदार साहेबांना भेटूनच आम्ही या ठिकाणी आलो होतो. आम्ही तहसीलदारांना निवेदन दिले, प्रांतसाहेबांना निवेदन दिले, त्याचबरोबर कलेक्टर साहेबांनासुद्धा निवेदन पाठवले की निळवंडे धरणाच्या ह्या कॅनॉलमधला हा शेवटचा शेतकरी आहेत. अजून थोडेफार असे शेतकरी आहेत की ज्यांना दखल घेण्यासाठी, ज्यांची बाजू घेण्यासाठी समाज पुढे येत नाही, परंतु आमदार साहेबांनी आम्ही तातडीने तो निर्णय घेतला. आणि आज या ठिकाणी उपोषण स्थळावर ज्यावेळेस 10:30 आम्ही इथं बसलो, लगेच जलसंपदाचे अधिकारी प्रमोदजी माने, तालुक्याचे तहसीलदार महाले साहेब या सगळ्यांनी प्रांतसाहेबांशी सगळ्यांशी चर्चा करून संबंधित यंत्रणेवर, या संबंधित कोटकर कुटुंबावर हा फार मोठ्या प्रमाणावर अन्याय झालेला आहे. निळवंडे धरणाचा लाभ या जिल्ह्यातील अनेक तालुक्याला होणार आहे, पण अकोले तालुक्यातील संबंधित आमचे जे शेतकरी आहेत निळवंडे धरणाच्या कॅनलचा, तशा अर्थाने अकोले तालुक्यातील जनतेला म्हणावा असा काही फारसा फायदा झालेला नाही, पण प्रचंड मोठे तोटे आमदार साहेब निळवंडे धरणाच्या कॅनलच्या निर्मितीनंतर. जर आपण आता तुम्हीसुद्धा तालुक्यातल्या सगळ्या शिवारांमध्ये फिरतायत, शिवारांमध्ये रस्ते इतके अडचणीत झालेत, शिवारांमधल्या दिशा बदलून गेल्यात, क्रॉसिंग पूल बदललेत, क्रॉसिंग रस्ते बदललेत, भाऊबंदकीचे भांडणं लागलेले आहेत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे तुम्ही तुमच्या बाईटमध्ये ज्या गोष्टी मांडल्यात त्याच्यासाठीसुद्धा संघर्ष करावं लागेल. रामजी बापूंच्या आजच्या या उपोषणाच्या निमित्तानं मला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या प्रशासनाला, जलसंपदा विभागाला आणि तालुक्यातील महसूल यंत्रणेला एवढंच सूचित करायचं आहे, निळवंडे धरणाचा लाभ ज्या लोकांना घ्यायचा आहे त्यांनी पाण्याची ट्रायल घेण्याच्या अगोदर अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न पहिले पूर्णतेने सोडा, तरच हे पाणी आम्ही खाली जाऊन देऊ, एवढंच या निमित्ताने सांगतो. रामजी बापूंच्या संपूर्ण कुटुंबाबरोबर आमदार साहेब, तालुका शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टीसुद्धा अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. पक्ष राजकारण करता संबंधित शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल एवढीच भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. मीडियाने सुद्धा कालपासून त्यांच्या कुटुंबाची व्यथा समाजासमोर मांडली, मीडियाचे सुद्धा मनापासून आभार मानतो. 8 मोजणी नकाशा मिळण्याची त्यांनी आमदार साहेब आपल्याला वेळ दिलेली आहे. 8 दिवसात मोजणी शीट हातात आल्यानंतर पुढची सगळी जबाबदारी आमदार साहेबांना, आपण सगळेजण 3 आत त्यांची नुकसान भरपाई किंवा त्यांना मिळणारी उर्वरित जमीन हे दोन्हींपैकी एक या संबंधातला मोबदला मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो.